मित्रांनो माझ्या अग्र श्राविकेमध्ये माझ्या अग्र भिक्खुनीमध्ये क्षेमा ही प्रज्ञा महाप्रज्ञावंत आहे। बुद्ध तिचं महत्व सांगताना सांगतात भिक्खुनो एका जन्मामध्ये मी बोधिसत्व होतो आणि बोधिसत्व असताना ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले असताना बोधिसत्व शेतकरी होते आणि आपल्या घरच्या लोकांना ते सगळं सांगायचे तीनच गोष्टी दान करा शील पालन करा आणि मरणानुस्मृतीची भावना करा। तीन गोष्टी दान द्यायचं पंचशीलाचं पालन करायचं आणि मरणानुस्मृतीचा अभ्यास करायचा। मरणानुस्मृती स्मृती म्हणजे आठवण मरणाची आठवण नित्य नियमाने करायची। जगातले लोक सगळंच करते पण मरणाची आठवण करत नाहीत म्हणून लोकांना सुखात मरता येत नाही। मरणाची काय आठवण असते हा देह मरण धर्मी आहे मी मरणार। संध्याकाळी 10 मिनिटाचं चिंतन करायला बसा तुम्ही मरत नाही तुमचं म्हटल्यानंतर ही म्हातारा बाया म्हणतात मरण 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 कधी दुसरं नावलं बाय मरण मरण काय दुसरं सांगा तुला येते का नाही काही मला काहीच दुसरं बोलायला येईना काहीच तेवढंच येते की तुम्हाला सुखात मरता यावं एवढंच मला कळतंय। सांगायचे त्यांचा सगळा परिवार बोधिसत्वाला एक मुलगा होता एक मुलगी होती त्यांना सून होती त्यांची पत्नी होती आणि दासी होती 6 लोकांचा परिवार एका जागी दररोज बसायचे वंदना ध्यान भावना करायचे बोधिसत्व एका जन्मामध्ये पारवी पूर्ण करत असताना बोधिसत्व मरणानुस्मृतीचा अभ्यास करायचे। एका दिवशी शेतकरी असताना बोधिसत्व नांगर हमता हमता ते मुलगा गवत कापू लागला आणि गवत कापता कापता त्या बाळाला विषारी साप चावला आणि बाळ जागेवर मेला एकुलता एक बाळ त्याला पत्नी होती त्या बाळालाही। बोधिसत्वाने बघितलं की बाळ मरून पडला दररोज ध्यान करायचे हे सगळं जग मरण धर्मी आहे आम्ही मरणाला प्राप्त होणार माझा किती प्राणप्रिय मुलगा असावा मुलगी असावी बायको असावी नवरा असावा प्रिय ही विपयोगो प्रियांचा वियोग हा होणार आपण मरणार त्याची दररोज ध्यान केल्यामुळं ते रडले नाहीत। बोधिसत्वाने बाजूने एक रस्ता चालला होता असा घराकडे त्याने सांगितलं घराकडे एका माणसाला अमुक अमुक या घरी जाताना एकच सांग माझ्या घरच्यांना एवढं सांग की आज एकाच माणसाची भाकर पाठवून द्यावी एकाच माणसाची भाकर पाठवून द्यावी आणि भाकर पाठवताना हातात पुष्पमाळा आणि सफेद वस्त्र परिधान करून शेताला घरच्या सगळ्यांनी यावं। निरोप घरी गेला बोधिसत्वाची पत्नीने विचार केला माझे धर्मपती आज असं काय म्हणतायत म्हणे अरे आपला बाळ गेला म्हणे कदाचित मेला बाई रडली नाही त्याची पत्नी रडली नाही त्याची बहीण रडली नाही दाशी सुद्धा रडली नाही सगळ्यांनी पांढरे वस्त्र परिधान करून शेतीमध्ये आले त्या बाळाला चितेवर ठेवलं आग लावून दिली सगळं गाव जमलं एक शहाणा माणूस समोर आला म्हणाला बोधिसत्वाला हे काय म्हणे हे काय शिकार भासता का म्हणे एखादा हरण भासता का म्हणे का मनुष्य आहे अरे माझा प्राण प्रिय तो बाळ आहे त्याची ती चिता आहे त्याला मी जाळतो आहे मग जाळत आहात तर तुम्ही रडत का नाही तुम्हाला तो प्रिय नव्हता का अरे इकुलता एक बाळ शीलवान धार्मिक सदाचारी विनम्र माझा बाळ होता परंतु का रडत नाही आमच्या या परंपरेमध्ये आमच्या या धर्माच्या आचरणामध्ये तो एक मरणाचा भाग आहे की मरणानुस्मृतीचा अभ्यास करतो मेल्यास आम्ही रडत नाही जसा जन्म आहे तसं मरण आहे त्या मरणाला सामोरं जायला शिकतो आम्ही मरत नाही। बोधिसत्व समजू सांगू लागले जसा एखादा साप असतो सापाने आपली कात टाकावी आणि पुढे निघून जावं अगदी त्याच प्रकारे माझ्या बाळा माझा बाळ आला आणि निघून गेला आम्ही रडत नाही। आईला विचारलं जाऊ दे म्हणे बापाची माया काही नसते म्हणे तू आई आहेस आईचं अंतकरण आहे तू का रडत नाहीस ती म्हणाली आम्ही धार्मिक लोक आहोत 24 तास मरणाचा विचार करणारे आहोत आणि मी असा विचार करतो न बोलवता आला आणि न आज्ञा घेता गेला बघा हो तुम्हाला बुद्ध काय काय शिकवतात न बिना बोलवता आला
आणि ना आज्ञा घेता निघून गेला अशा लोकांबद्दल काय रडावं। अरे अनादिकालापासून त्या पटाचाराला सांगताना बुद्ध म्हणतात ना, अगर पटाचारे एवढं तू रडलीस समुद्र भरतील तुझ्या आसमांनी आणि तुझ्या नातेवाईकांची हाडं गोळा केले तर हिमालय पर्वत सुद्धा लहान ठरेल, एवढं हाडं गोळा होतील। बोधिसत्वाची आई सांगते न बोलवता आला आणि न बोलवताच निघून गेला। बहिणीला विचारलं तू का अरे कोण्या बहिणीला भाऊ प्रिय असतो, ते म्हणाली की जो आता चितेवर जळत आहे ज्याची आस्ती दिसत आहे तो हाडं दिसणार आता काही वेळामध्ये, त्याला आम्ही रडलेलं ऐकू जाणार नाही। आणि जर आम्ही रडलो तर जेवढे जिवंत आमचे नातेवाईक आहेत त्यांना दुःख होईल, आमच्या देहाची आम्ही इतका दुर्दशा करून घ्यावी, आम्ही रडत नाही। त्याच्या पत्नीला विचारलं, पत्नी म्हणाली यासाठी रडत नाही आम्ही, जसं एखादं मडकं वापरावं आणि मडकं वापरून वापरून टचकन फुटून जावं, होते जीवन तोपर्यंत होते, आता रडून काहीच फायदा नाही, आम्ही मरणानुस्मृतीचा अभ्यास करतो। दाशीला विचारलं तुला खूप मारत होता का म्हणे आमला, नाही माझ्या प्राण प्रिय डोळ्याप्रमाणे माझ्या हृदयातील तो होता आणि म्हणून आम्ही सुद्धा मरणानुस्मृतीचा अभ्यास करतो म्हणून आम्ही रडत नाही। बुद्ध समजून सांगतात की त्या जन्मात बोधिसत्व मीच होतो, राहुल बाळ होता म्हणे जो मेलेला राहुल बाळ होता, जी पत्नी होती बोधिसत्वाची ती त्या जन्मात खेमा होती बुद्ध समजून सांगताना सांगतात। या सगळ्या जन्म मरणांचा विचार करताना सज्जन हो आपल्याला आपल्या जीवनाचा विचारच करण्याचा कुठेतरी विचार उत्पन्नच व्हावा। एक शेवटचं वेळ झाला माझा बुद्ध एक गाथा म्हणतात, न अंत लिखे न समुद्र मध्ये न पपतानं विवरण पविसं न जगती सोपदेशी मुच्छेय यत्तं तीर्थं मुच्छेय पाप कम्मा मुच्छेय मच्छू। दोन गोष्टी बुद्ध बोलतात, अंतरिक्षामध्ये जा, गुहेमध्ये जा, पर्वतावर जा, समुद्रात जा, जमिनीवर या, कुठेही या, तुम्हाला तुमचा मृत्यू तुम्हाला रोखू शकणार नाही एक गाथा, आणि तुमचं मरण तुम्हाला थांबवता येत नाही दुसरी गाथा। बुद्धाने एक धम्मपदाची गाथा श्रावस्तीला सांगताना बुद्ध म्हणाले, एका भिक्षू लोक बुद्धांना बघायला चालले आणि बघाय जाता जाता काही भिक्षू नावेत बसून जाऊ लागले। नावेत बसून त्या काळामध्ये नद्या मोठमोठ्या नद्या असायच्या, नावेत बसून जाताना काही भिक्षू त्या नावेमध्ये ती नाव समुद्रात अचानक थांबली, 50-100 लोक त्या नावेत बसले होते आणि ती नाव समुद्रात अचानक थांबली, सगळे लोक घाबरले, नाव कशी काय थांबली, नावच हले ना। लोकांना वाटलं की या नावेत कुणीतरी अभावी मनुष्य बसला आहे, दुशील मनुष्य। त्यांनी सगळ्याच्या नावाची चिट्ट्या टाकल्या, सगळ्यांच्या नावाच्या, आता नाव तर हवं लागेल ना, नावच हले ना, स्तब्ध नाव, चिट्ट्या टाकल्या। त्या नावाड्याची पत्नी त्या नावेत बसली होती, तिचंच नाव यायचं, सगळे लोक घाबरले, आता नावाड्याच्या पत्नीचं नाव येऊ लागलं, आता अवघडच झालं म्हणून। मग दुसऱ्या दोनदा टाकल्या, तीनदा टाकल्या चिट्ट्या, तिथंच नाव येऊ लागलं त्या नावाड्याच्या पत्नीचं। नावाड्याला म्हटलं आता काय करणार, एकतर हिला नावेतून फेकून द्यावं लागेल नाहीतर सगळ्यांना मारावं लागेल। दोनपैकी एक नावाडी समजदार होता, तो म्हणाला एका स्त्रीसाठी सगळ्यांचा जीव पाण्यात घालणं चुकीचं आहे, हिला उजळ पाण्यात टाका। ती सुंदर होती आणि तरुण होती नावाड्याची पत्नी, त्याने सांगितलं एकच काम करा म्हणे, हिच्या अंगावरचे सगळे आभूषण काढून घ्या आणि हिच्या तोंडाला कपडा बांधा म्हणे, माझी प्राणप्रिय पत्नी होती हिला ढकलून घेताना मला पाहू वाटत नाही म्हणे। सगळे आभूषण काढून घेतले, तोंडाला एक कपडा बांधला, उचललं पाण्यात टाकलं, तिला त्या माशांनी खाऊन टाकलं। एक घटना घडली, नाव गिरी पुढे बुद्धांकडे दर्शन घ्यायला गेले। दुसरी घटना, एक बाई श्रावस्ती मध्ये स्वयंपाक करू लागली आणि फोडणी देऊ लागली, फोडणी भाजीला,
त्या फोडणीमध्ये जे जाळं झाला आणि तो झाळ ते गवताचं घर होत, त्या गवतालाच पेटलं ते, आणि ते गवत पेटल्याबरोबर ते गवत असं वर उडालं आणि वरून एक कावळा जाऊ लागला, त्या कावळ्यावर वर पडलं ते गवत, आ गवत पडल्याबरोबर त्या कावळ्याला पूर्ण आग लागली, कावळा त्या घरात पडला आणि कावळाही मरण पावला. दुसरी घटना घडली. तिसरी घटना, काही भिक्षू लोक बुद्धांना वंदना करायला लागले आणि रस्त्यामध्ये त्यांना एक गुफा लागली, गुहा लेणी. त्या लेणीत ध्यान करता करता बाजूला एक मोठा दगड होता, मधी गेल्याबरोबर तो दगड आपोआप आला आणि ते गुफेचं दारच बंद झालं. त्यांनी जोर लावू लावू काढलं, जोर काही लागेना, 7 दिवस यांना त्या गुफेमध्ये उपाशी राहावं लागलं. 8व्या दिवशी तो दगड आपोआप बाजूला झाला, ते बाहेर आले, जेवण केलं. तिन्ही घटना घडल्या. तिन्ही काळचे भिक्षू लोक बुद्धांकडे आले आणि बुद्ध सर्वज्ञ होते. बुद्धांना त्यांनी विचारलं, पहिली घटना, भगवान आम्ही नावेत पासून जात असताना ती नाव पाण्यामध्ये अचानक थांबली, नावत हले ना, त्या बाईला उचलून पाण्यात टाकावं लागलं, भगवान त्या बाईचं काय होतं कर्माशय? बुद्ध म्हणाले, अरे ती महिला एका भावामध्ये, एका जन्मामध्ये एका शेतकऱ्याची पत्नी होती आणि शेतकरी साची काय, शेतकरी आपल्या घरादारात कुत्रे मांजर पाळतात, शेतकऱ्यांचं घर, तिचा तो कुत्रा तिच्या मागे जायचा कुठे झाली की घरचा कुत्रा, पाळीव कुत्रा, ती शेताला गेली की मागं जायचा, कुठं बाथरूमला गेली तिला मागं जायचा, कुठे जायचा, कुत्र्यांचं काय बिचाऱ्यांचं. त्या गलीत काही मुलं बसलेले होते, ती चिडवायची त्या बाईला. आता बाईच्या मागे कुत्रा चालला, एकदा म्हणाले, दोनदा म्हणाले, तीनदा म्हटलं, त्या बाईला रागच आला, या कुत्र्यामुळे मला मान सन्मान अपमान सहन करावा लागतो. तिने त्या कुत्र्याला शेताला घेऊन गेली आणि शेतात विहीर होती, त्या विहीर जवळ गेली, तिला भाकरा टाकली आणि दोरी बांधली त्याच्या गळ्यामध्ये आणि त्या दोरीला एक मोठा जगड बांधली, त्याला उचलून पाण्यात टाकली. पाण्यात टाकली, ते कर्म मरते वेळेस जागृत होत, निसर्गाचं विज्ञान आहे ते. आणि मग जन्मोजन्मात अशीच बुडत राहिली, याही जन्मात काहीच कारण नव्हतं बुडायचं. बुद्ध म्हणाले, त्या कुत्र्याला बुडवल्यामुळे जन्मोजन्मात अशीच. दुसरी, तो कावळा अचानक गेला अग्नीत पडला उडत उडत. बुद्ध म्हणाले, हा एका भावामध्ये एका जन्मामध्ये हा शेतकरी होता आणि आपली बैलगाडी वाहून येता नेता बैलाचं ओझ, गाडीचं ओझ वाहून तो बैल खाली बसला आणि खाली बसल्यास तो शेतकरी त्या बैलाला मारू लागला, बैल काही उठेना, बैल अशक्त बनला होता. त्या शेतकऱ्याने त्या बैलाच्या शेपटीला कपड्यांनी पेटवलं, लावून दिली आगच, पूर्ण बैल जळून गेला आणि मेला. जन्मोजन्मात त्या शेतकऱ्याला असं जळून मरावं लागलं आणि याही जन्मात तो कावळा बनणार मधीच पडला आणि पुन्हा दुर्गतीला गेला. तिसरी गोष्ट, ते 7 जे भिक्षू होते ना, हे का जन्मात गुराखी होते. आता बौद्धामध्ये तुम्ही पाप नाही पुनर्जन्म नाही मानता, तुम्ही लोक दृष्टीघात आहे तुम्हाला लोकांचा. तुम्ही स्वतःला कितीही बौद्ध म्हणून घ्या, हातावरचं मच्छर मारत नाही आम्ही कधी, एवढं का करतो हे. आम्ही ईश्वर आत्मा परमात्मा काहीच म्हणत नाही, परंतु बुद्ध म्हणतात तुमच्या मनाला माहिती आहे तुम्ही काय कर्म करता, ते लोकांना पाहण्याची गरज नाही. ते 7 भिक्षू एका जन्मात गुराखी होते आणि गुरा जंगलात गेले असताना त्याला घोरपड दिसली, घोरपड कळते ना, घोरपड जंगलातली, तिच्या मागच लागले हे एका जन्मात. ती घोरपड एका बिळात गेली तर यांनी काय केलं, मोटार दगड त्या बिळाच्या तोंडावर ठेवला असा आणि म्हणले, उद्या सकाळी येऊ हिला खंदून काढू आणि जाऊन भाजून खाऊ म्हणले. पण योगायोगाने दुसऱ्या दिवशी ते दुसरीकडे निघून गेले, गुरं ढोरं घेऊन त्याला ध्यान करायला इकडे यायचं. 7 दिवसाला त्याला ध्यान आलं आणि 7व्या दिवशी पळत आले तर ती घोरपडाशी बारीक होऊन बसली होती पण जिवंत होती. एवढी बारीक झाली होती की त्याला खायची इच्छा झाली नाही, जाऊ द्या रे म्हणे याच्यात काही नाही, सोडून दिलं तिला. सोडून दिल्यामुळे जन्मजन्माची दुर्गती टळली पण 7 दिवस त्यांना उपाशी राहावं लागलं. 7 दिवस त्यांना उपाशी राहावं लागलं. बुद्धांनी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करताना सांगितलं, न अंत लिखे अंतरिक्षामध्ये, न समुद्र मध्ये समुद्रामध्ये, न पंपतानं विवरण पविसं, पर्वतावरचा समुद्राचा कुठेही जा, अकुशल कर्मापासून तुम्हाला मुक्ती नाही म्हणून प्राणी हिंसा करायची नाही, कंदुऱ्या करायच्या नाही, नवसायस करायचं नाही, ते कर्म सोडत नाही. तुम्ही किती म्हणाल, बाळ व्हावं म्हणून मी कंदुऱ्या केले, बाळच कुणी ऐकत नाही मरताना. दुसरी एक गोष्ट त्याच काळाची,
बुद्धांच्या सिद्धार्थ गौतमांच्या शास्त्राचं नाव काय होतं सांगा पाहू. सिद्धार्थ गौतमांच्या शास्त्रांचं नाव सुप्रबुद्ध होतं. सक्का भगवान बुद्धांचा सक्का मामा, महामायेचा सक्का भाऊ सुप्रबुद्ध. यशोधरा आणि देवदत्त तिची मुलं होते. सख्या मामाचा तो मुलगाच होता देवदत्त आणि यशोधरा. मग हा सुप्रबुद्ध बुद्धांचा द्वेष करायचा. सासरात बुद्धांचा म्हणे केला एवढा द्वेष करायचा का बर माझ्या तरुण मुलीला याने सोडलं, माझ्या तरुण मुलीला याने सोडलं आणि दुसरा माझ्या देवदत्ताला याने घाणघाण काहीतरी बोलला, याने भिक्खू संघाचं पद दिलं नाही. या दोन गोष्टीमुळे तो भगवान बुद्धाचा द्वेष करायचा. एके दिवशी बुद्ध त्या नगरीमध्ये कपिल वस्तूला चारिका करू लागले आणि हा गाऊची बॉटल घेऊन रस्त्यात बसला. येऊन तुला मी चारिकाच करू देणार नाही, तू स्वतःला काय समजतो बुद्ध आहेस तू, माझ्या मुलीला सोडला तू कशाचा बुद्ध तू. बुद्धांना शब्दाने बोलू लागला. महान कारुणिक तथागत असतात, 32 लक्षणाने परिपूर्ण असतात, अथांग मैत्रीने परिपूर्ण असतात, धम्म तरंगात राहणारे असतात, परिशुद्ध झालेले असतात. एकाही क्षणाचा विचार न करता तथागतीतून माघारीच फिरले, पुढे गेलेच नाहीत, विहारात गेले आणि भिक्षूंना बोलले, अरे भिक्षूंनो हा सुप्रबुद्ध मूर्ख आहे, याने तथागतांवर आरोप केलेला आहे, तथागताला चारिकेला जाऊ दिले नाही, भिक्षांना मागायला जाऊ दिले नाही, आजपासून 7व्या दिवशी हा मरणार. बुद्धांच्या शापाणी नव्हे, समजण्यात तुमचा कधीतरी गलत अर्थ सिद्ध होतो. त्याच्या कर्माने पुढच्या व्यक्तींच्या कर्माना तथागत जाणायचे. बुद्ध म्हणाले की 7व्या दिवशी हा मरणार. त्यांनी मागे 2 माणसं पाठवले होते. दामणे विहारी गेला तर हा काय काय बोलतोय तुम्ही सांगा म्हणे. तुम्ही सांगितलं बुद्ध बोले जाऊ सांगितलं लोकांनी, तुम्ही 7व्या दिवशी मरणार सांगितलं का बुद्धांनी, तर मी गौतमाचा शब्द खोटा ठरवणार, गौतमाचा शब्द मी खराब होऊ देणार नाही असं म्हणाला. आणि त्याने 7व्या मजल्यावर जाऊन बसला. 7 मजली त्याचं घर होत. 7व्या मजल्यावर जाऊन बसला आणि अशी व्यवस्था करून बसला, मला कोणी खालीच बोलवणार नाही. प्रत्येक दारावर एक मोठा पैलवान ठेवला आहे म्हणे मला खाली बोलवायचं नाही. बुद्धांनी काय घोषणा केली, 7व्या दिवशी जमीन फाटून हा मधी जाणार म्हणे. त्याच्या कर्माने जमीन फाटणार म्हणे. अशी तो म्हणे मी जमिनीवर राहिलो तरच फाटणार ना, आता वरी गेलास कशी जमीन फाटणार. 7व्या मजल्यावर जाऊन बसला. बुद्ध म्हणाले, अरे वेड्या तू कुठेही लपले, आमचं रिक्षामध्ये गुहेमध्ये समुद्रामध्ये पर्वतामध्ये पाण्यामध्ये कुठेही पृथ्वीवर तथागतांचे 2 शब्द कधीच दोन होत नसतात, एकच होत असतो. तो बसला वरी खात पीत, त्याची स्मृती जरा भ्रंश झाली थोडीशी. सांगितलं होतं एक पैलवानाला पैसे दिले होते, मी जर खाली उडालो का मला वरी ढकलायचं, वरी ढकलायचं म्हणजे खाली उडायचं नाही. 7व्या दिवशी अचानक त्याची प्राणप्रिय घोडी एवढी किंकाळू लागली, एवढी की पूर्ण ते त्याचा ते बंगला आहे ना महल ते गरजू लागला, असा भयंकर किंकाळी दिल्या त्या घोडीने, प्राणप्रिय घोडी. त्याच्या काहीच लक्षात राहिलं नाही घोडी का किंकाळते म्हणून. जो वरू सुटला तो खाली. आता प्रत्येकाला सांगितलं होतं मला धरून ठेवायचं, पण त्याची मती गुंगण त्या लोकांची प्रज्ञा काम करत नाही, शीलवान बनावं लागतं. प्रत्येक पैलवान त्याला खाली ओढू लागला असता, खालीच वळता वळता जेव्हा तो खालच्या महलामध्ये आला, धरणी कंप झाला आणि जिवंतपणी प्रबुद्ध आधीची नरकामध्ये गेला. तुमच्या मनात ह्या गोष्टींचा कुठेतरी पुन्हा पुन्हा बोध व्हावा. जर बुद्ध आत्माही म्हणत नाही, परमात्माही स्वीकारत नाही, ईश्वरही मानत नाही, पण पुनर्जन्म सांगते बुद्ध, है ना, कर्म सांगते, पुनर्जन्म सांगते, त्या गोष्टी भगवान बुद्ध बोलतात. फक्त बुद्धाने तुम्हाला स्थिर राहायला शिकवलं, तुमच्या कर्मावर तुम्हाला स्थिर राहायला भगवान बुद्धाने शिकवलं. त्याच्याशिवाय आपल्याला काही गत्यंतरच नाही. बौद्ध लोकांची विशेषतः दृष्टीघात झालाय. बुद्धाने धम्म वाचलाय पण सगळ्यांनी,
त्या बुद्ध आणि धम्मामध्ये एक टॉपिक आहे जीवन सुचिता।